आदर्शवादी मुळगावकर या पाठाचा अभ्यास करूयात. आदर्शवादी मुळगावकर या पाठाचे लेखक आहेत गोविंद तळवलकर. हे मराठीतील व इंग्रजीतील एक श्रेष्ठ संपादक, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे चिकित्सक अभ्यासक, सामाजिक व राजकीय घडामोडींवर अधिकारवाणीने भाष्य करणारे व्यासंगी पत्रकार, इंग्रजी वाङ्मय, जागतिक राजकारण, विशेषतः रशियन राज्यक्रांती व रशियाची जडणघडण यांचा सखोल अभ्यास हे गोविंद तळवलकरांचे खास वैशिष्ट्य. पुरोगामी दृष्टिकोन, खोलवर चिकित्सा, निपक्षपाती भूमिका व धारदार लेखनी यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यांचा जबरदस्त दरारा निर्माण झाला होता. राजकारणी लोकांना त्यांचा खूप धाक वाटत असे. त्यांनी राजकारण्यांवर नैतिक अंकुश ठेवण्याचे काम केले. गोविंद तळवलकरांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. अनेक कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा परिचय करून देणारे लेखही त्यांनी लिहिलेले आहेत. प्रस्तुत पाठ आदर्शवादी मुळगावकर हा अशाच प्रकारातला आहे. आपण आत्ता श्री सुमंत मुळगावकर यांचे फोटो पाहत आहोत. श्री सुमंत मुळगावकर हे टाटा समूहातील टेल्को या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. एखादी कंपनी स्थापन करायची आणि तिला नफा मिळवून द्यायचा एवढाच मर्यादित हेतू त्यांनी मनात बाळगला नाही. जे काही करायचे ते सर्वोत्तम आदर्शच असले पाहिजे असा त्यांचा ध्यास होता. कंपनीच्या इमारतीची रचना कशी करायची, कर्मचाऱ्यांना कसे घडवायचे, उत्पादन प्रक्रिया कशी आखायची, अंतिम उत्पादन ग्राहकस्नेही कसे करायचे, या सर्व बाबतीत ते आदर्शवादीच होते. त्यामुळे टेल्को कंपनीने संपूर्ण भारतात एक उत्कृष्ट कंपनी म्हणून लौकिक मिळवलाच. शिवाय जागतिक पातळीवरही उत्कृष्ट कंपनी असा शिक्का प्राप्त केला. अशा या सुमंत मुळगावकर या व्यक्तिमत्वाच्या कार्याचा व स्वभाव गुणांचा परिचय आपण आदर्शवादी मुळगावकर या पाठात करून घेणार आहोत. मुलांनो, या पाठामध्ये श्री सुमंत मुळगावकर यांची कार्यपद्धती व कार्यकर्तृत्व याचा आढावा लेखक गोविंद तळवलकर यांनी प्रस्तुत लेखातून घेतलेला आहे. प्रस्तुत पाठ उद्योजक सुमंत मुळगावकर यांच्या अतुलनीय कार्याचा परिचय करून देणारा आहे. त्यांच्या गौरवार्थ मानवंदना देण्यासाठी लिहिलेला हा एक आग्रह आहे. मुलांनो, आदर्श या शब्दाचा अर्थ आधी पाहूयात. आदर्श म्हणजे आरसा, एखादी गोष्ट, तत्व, विचार यांची सर्वोत्कृष्ट अवस्था म्हणजे आदर्श. आणि जीवन जगण्याची पद्धती ज्याची त्या आदर्शानुसार असते अशा व्यक्तीला आदर्शवादी असं म्हणतात. किंवा ज्याला कायम नेहमीच समोर आदर्श ठेवून चालण्याची सवय असते अशी व्यक्ती म्हणजे आदर्शवादी व्यक्ती. आणि आपण या पाठामध्ये श्री सुमंत मुळगावकर हे कसे आदर्शवादी होते हे पाहणार आहोत. वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवत नाही, तर सत्य शोधनाची व विश्लेषणाची संपूर्ण जबाबदारी त्या वृत्तपत्राच्या संपादकाची असते. सत्यशोधन म्हणजे सत्य माहिती मिळवणे. फॅक्ट्स आर सेकंड बट कॉमेंट्स आर फ्री या पॉल स्कॉट यांच्या सुप्रसिद्ध वचनानुसार घटनेवरील भाष्याचे स्वातंत्र्य संपादकाला अग्रलेखात घेता येते. गार्डियन या जगप्रसिद्ध वर्तमानपत्राचे फॅक्ट्स आर सेकंड बट कॉमेंट्स आर फ्री हे घोषवाक्य होते. फॅक्ट्स म्हणजे घटना, घडलेली गोष्ट. वर्तमानपत्राने घटना घडली तशीच तिची बातमी दिली पाहिजे. बातमीत स्वतःची मते, पूर्वग्रह, हेतू मिसळता कामा नयेत. जसे घडले तसे शोधून काढून प्रसिद्ध केले पाहिजे. वर्तमानपत्राची ही नीती असली पाहिजे. भगवद्गीता, बायबल, कुराण यांसारख्या धर्मग्रंथातील वचने, त्यातील शब्द हे पवित्र मानले जातात. त्यात बदल करता कामा नयेत. त्यांची मोडतोड करून वेगळी रचना करता कामा नये. त्या ग्रंथात मुळात जसे आहे तसेच व्यक्त केले पाहिजे असा एक दंडक असतो. या अर्थाने बातमीसुद्धा पवित्र असते. तिच्या पावित्र्याला धक्का लावता कामा नये.
मात्र त्या बातमीतील किंवा बातमीवर बातमीतील घटनांवर भाष्य करण्याचा संपादकांना अधिकारही असतो. वृत्तपत्रांनी बातमी देणे हे त्यांचं मूळ कर्तव्यच आहे. वाचकांना आपल्या अवतीभोवती देश विदेशात घडणाऱ्या घडामोडी जाणून घेण्यात रस असतो. वृत्तपत्रांनी बातमीच्या रूपात या घडामोडींची माहिती द्यायची असते. ही बातमी देताना घटना जशी घडली तशी बातमीत ती आली पाहिजे. बातमीदाराने स्वतःचे विचार कल्पना बातमीत मिसळू नयेत अशी एक अपेक्षा असते. बातमीदाराने आपल्या आवडत्या राजकीय पक्षाची बातमी भरभरून दिली तर तो त्या पक्षाचा प्रचार होईल. वाचकांना मात्र संबंधित घटना खऱ्या स्वरूपात कळणार नाहीत हे गैर आहे. थोडक्यात बातमीदाराने पत्रकारांनी बातमीत भेसळ करता कामा नये यालाच फॅक्ट्स आर सेकंड असे म्हटले आहे. तर पत्रकारांना स्वतःचे विचार मते मांडायची असतील तर ती त्यांनी अग्रलेखात मांडावीत, स्वतंत्र लेख लिहून मांडावीत. मात्र ही मतेसुद्धा तटस्थपणे व परखडपणे मांडली पाहिजेत. पत्रकारांना ते स्वातंत्र्य पूर्णपणे बहाल केलेले असते. यालाच कॉमेंट्स आर फ्री असं म्हटलं आहे. म्हणूनच वृत्तपत्रातील अग्रलेख म्हणजे वृत्तपत्राच्या संपादकाने होऊन गेलेल्या बातमीवर अथवा घडामोडीवर केलेले एक परखड भाष्य होय. परखड म्हणजे स्पष्ट, कोणाच्या दडपणाखाली न येता व कोणालाही खुश करण्याचा हेतू न बाळगता व्यक्त केलेले मत किंवा त्याचे विचार असा याचा अर्थ होतो. चालू घडामोडींचे ठळक वैशिष्ट्य हे रोजच्या अग्रलेखाचे विषय ठरतात. बहुश्रुतता, बहुश्रुतता म्हणजे खूप ऐकलेले पाहिलेले वाचलेले असणे. चिकित्सक विचार व निरीक्षण शक्तीचा कस लागतो. चालू घडामोडीतील विशिष्ट घटना, राजकीय अग्रलेख, राजकीय सामाजिक स्थित्यंतरे, एखाद्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव, प्रसिद्ध व्यक्तीचे निधन अशा विषयांवर प्रसंगोचित अग्रलेख लिहिले जातात. प्रसंगोचित म्हणजे प्रसंगानुसार योग्य असे. समाज मनावर ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सखोल ठसा उमटलेला असतो अशा व्यक्तींच्या निधनानंतर समाज मन सुद्धा हेलावते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ठसा लोकांच्या मनावर उमटलेला असतो आणि ती व्यक्ती निघून गेली या जगातून की माणसांना दुःख होत असतं. अशा व्यक्तीच्या बाबत मृत्यूलेख लिहून त्यांना त्यांच्या समाजमनस्क व्यक्तिमत्वाला संपादक अग्रलेखाच्या रूपाने मानवंदना देतात. समाजमनस्क म्हणजे समाजाविषयी जागरूक मन असलेला. त्या व्यक्तीच्या गौरवार्थ, सन्मानार्थ व मुख्यतः त्याच्या कर्तृत्वाचा, चरित्राचा, कार्याचा परिचय सामान्यापर्यंत पोहोचवणे हा अग्रलेख लेखनाचा मुख्य उद्देश असतो. हे अतिशय महत्त्वाचं आहे की ती व्यक्ती कशी होती, तिचं चरित्र कसं होतं, तिचं काम कसं होतं, या सर्व गोष्टी सामान्य लोकांना माहिती व्हायला हव्यात आणि म्हणून त्या पद्धतीने तो लेख लिहिलेला असतो. आदर्शवाद हे श्री सुमंत मुळगावकर यांचं ध्येय होतं आणि त्याबाबत ते तडजोड करत नसत. टेल्कोचा कारखाना आणि त्याचे उत्पादन हे याचे उत्तम उदाहरण. मुळगावकर यांच्या निधनाने या देशाच्या कारखानदारीच्या क्षेत्रातील एक सचोटीचा व अत्यंत कार्यक्षम असा सद्गृहस्थ हरपला. सचोटी म्हणजे प्रामाणिकपणा, प्रांजळपणा. सद्गृहस्थ म्हणजे चांगला गृहस्थ. कार्यक्षम म्हणजे अतिशय चांगलं काम करणारा, चांगलं कार्य करण्याची क्षमता असणारा. आदर्श, सचोटी, सज्जनपणा आणि कार्यक्षमता हे सर्व आजच्या काळात व वातावरणात टिकवणे अत्यंत कठीण आहे. पण मुळगावकर यांनी हे ध्येय साध्य करून दाखवले. शास्त्र विषयाची पदवी घेतल्यावर त्यांनी लंडनच्या स्थापत्य विषयाची पदवी घेतली. तेथे पुस्तकी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागत असे आणि मगच पदवी मिळे. मुलांनो, स्थापत्याची पदवी घेण्यासाठी ते लंडनला गेले आणि तेथे प्रात्यक्षिकावर भर दिला. आणि जेव्हा प्रात्यक्षिक केलं जात असे त्यानंतरच ती पदवी मिळत असे. मुळगावकर पदवी मिळून परत आले तेव्हा मंदीची लाट होती.
मंदीची लाट या शब्दाचा अर्थ समजून घेऊयात. कोणत्या तरी कारणाने एखादे उत्पादन खपत नाही किंवा त्याचे पुरेसे उत्पादन होत नाही, त्यामुळे नफा कमी होतो, साहजिकच पगार कपात केली जाते, किंवा नोकर भरती होत नाही किंवा नोकर कपात केली जाते. याचा परिणाम म्हणून लोकांच्या हातात कमी पैसा येतो. पैसा कमी असल्याने बाजारात मालाचा उठाव होत नाही, त्यामुळे संबंधित उद्योगाचा नफा कमी होतो, नोकर कपात होते आणि पुन्हा मागणी कमी होते. अशा रीतीनं हे एक चक्र वेगाने चालू होतं. बेकारी येते, उत्पादन थंडावते, समाजाची आर्थिक स्थिती डबघाईला येते आणि या स्थितीलाच मंदी असं म्हणतात. काही ठिकाणी प्रयत्न केल्यावर मध्य प्रदेशात कटनी येथे त्यांना सिमेंट कारखान्यात काम मिळाले, पण पहिले 6 महिने विनावेतन काम करावे लागले. विनावेतन म्हणजे पगाराशिवाय. नंतर अगदी अल्प वेतनावर त्यांनी काम केलं. अल्पवेतन म्हणजे अगदी थोडंसं वेतन. युद्ध आले आणि मग येथे सिमेंटचे अधिक कारखाने उभे करणे निकडीचे बनले. निकडीचे म्हणजे तातडीचे गरज असणे. ही जबाबदारी मुळगावकरांवर आली. ACC ची स्थापना झाली होती आणि मुळगावकरांनी उभारलेले कारखाने सुरू झाले. पण युद्धकाळातच तेव्हाच्या सरकारने तंत्रज्ञाचे एक मंडळ युरोप अमेरिकेस धाडले. श्री JRD टाटा आणि मुळगावकर त्यात होते. विटा एकमेकांना जोडण्याचा डिंक म्हणजे सिमेंट किती दिवस तयार करत राहणार, असे टाटांनी मुळगावकर यांना विचारले आणि टाटा कंपनीत येण्याची सूचना केली. काही वर्षांनी मुळगावकर यांनी ती सूचना मानली आणि जमशेदपूर येथे त्यांनी कामाला सुरुवात केली. सुदैवाने मर्सिडीज बेन्स या नामवंत जर्मन कंपनीने तांत्रिक सहाय्य करण्याचे ठरवले. सहाय्य म्हणजे मदत. आणि मग टेल्को मालमोटारी तयार करू लागली. थोड्याच दिवसात देशी बनावटीची मालमोटार तयार व्हावयास हवी ही सरकारची अट होती. ती पुरी करण्यात मुळगावकर यशस्वी झाले. जर्मनांना मालाच्या दर्जाबाबत कोणतीही कमतरता चालणार नव्हती. हे तर मुळगावकर यांनाही हवे होते. त्यामुळे टेल्कोच्या मालमोटारी पहिल्या दर्जाच्या तयार झाल्या आणि त्यात सतत सुधारणा होत गेली. कोणताही कारखाना सुनियंत्रित ठेवायचा असेल तर त्याचा व्याप किती असावा याचं मुळगावकरांचं गणित होतं. सुनियंत्रित म्हणजे चांगल्या प्रकारचं नियंत्रण असणे. यामुळे जमशेदपूर येथील कारखाना अवाढव्य वाढवून तो हाताबाहेर जाणार नाही यावर कटाक्ष ठेवण्यात आला. अवाढव्य म्हणजे प्रचंड, कटाक्ष असणे म्हणजे आग्रह असणे. आणि पुणे येथे टेल्कोचा कारखाना स्थापन करण्याचे त्यांनी ठरवले. जर काम चांगल्या दर्जाचं करायचं असेल तर कारखाना सुनियंत्रित ठेवायचा असेल तर त्याचा व्याप किती असायला हवा याचं मुळगावकरांनी गणित केलं होतं. आणि त्यामुळेच त्यांनी कारखान्याचा पसारा वाढवूनही तो हाताबाहेर जाणार नाही यासाठी ते आग्रही राहिले. पुढे पाहूयात. आज टेल्कोचा पुण्यातील कारखाना हा उत्पादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टींनी पहिल्या दर्जाचा आहे. त्याच्या श्रेयाचे मानकरी मुळगावकर आहेत. युद्धकाळात व नंतर मुळगावकर यांच्या अनुभवास हे आले होते की पहिल्या प्रतीचे तंत्रज्ञ सुटे भाग आणि उत्पादनात सतत सुधारणा करण्यासाठी संशोधन विभाग याची आपल्याकडे नेहमीच कमतरता असते आणि हिळसांडही होते. हे सांड होणे म्हणजे दुर्लक्ष होणे. तर चांगल्या प्रतीचं आपल्याला काम हवं असेल, तंत्रज्ञ हवे असतील, तर त्यासाठी चांगलं संशोधनही असायला हवं आणि त्याची कमतरता आहे हे मुळगावकरांच्या लक्षात आलं. म्हणून पुण्यात जेव्हा मुळगावकर यांनी टेल्कोचा कारखाना उभारण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम महत्त्व दिले ते सर्व थरातील तंत्रज्ञ कंपनीने शिकून तयार करण्यास. त्याचप्रमाणे त्यांनी संशोधन विभाग स्थापन केला आणि सुटे भाग तयार करण्याची व्यवस्थासुद्धा केली. यामुळे असे दिसले की पुण्याचा कारखाना 1966 साली स्थापन झाल्यावर साधारणत 12 वर्षे मालमोटारीचे उत्पादन करत नव्हता. कोणत्याही कंपनीच्या संचालकांना हे अवघड वाटणारे होते. संचालक म्हणजे ते कंपनी चालवणारा. पण JRD टाटा यांना याचं रहस्य माहिती होते.
मुलांनो, टाटा हे या टाटा उद्योग समूहाचे मोठे बिझनेसमन आहेत. त्यांचा हा उद्योग समूह आहे आणि आत्ता कोरोना काळामध्ये या टाटा समूहाने कोट्यवधी रुपयांची सरकारला मदत केलेली होती. आणि हे जे आर डी टाटा म्हणत की मुळगावकरांना कारखाना उभा करायचा नसून एक उद्योग स्थापन करायचा आहे. फक्त कारखाना उभा करून काय होणार, तो उभाच राहील, मात्र उद्योग जर स्थापन केला तर त्यातून नक्कीच काहीतरी बाहेर पडेल. कारखाना व उद्योग यातील तफावत म्हणजे फरक टाटा जाणत होते आणि म्हणून मुळगावकर यांना हा एक आदर्श उद्योग उभा करता आला. या सगळ्याची कारणं इथे आपल्याला लेखकांनी सांगितलेली आहेत. मुलांनो, इथे आपल्याला मुळगावकरांची व्यवस्थापनातील दूरदृष्टी आणि कौशल्य समजावून घेता येईल. साधारणपणे बहुसंख्य लोक उद्योजक भराभर उत्पादन तयार करतात आणि बाजारात आणतात. या घाईमुळे उत्पादनात दोष राहतात, कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांनाही एक वाईट सवय लागते. उत्पादनात उणीवा दिसल्या तरी तिकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागते. अचूक काम करण्याची, काटेकोरपणे काम करण्याची इच्छा राहत नाही. उत्तम दर्जा हवा हा आग्रहही हळूहळू राहत नाही. अशी कंपनी कधीही पहिल्या दर्जाची होऊ शकत नाही. म्हणून मुळगावकरांनी प्रथम उत्पादनावर भर दिला नाही, मूलभूत बाबी निर्माण करण्यावर भर दिला. याचा टेल्को कंपनीला फार मोठा फायदा झाला. यातच मुळगावकरांची दूरदृष्टी होती आणि कौशल्यही दिसून येतं. मुळगावकर हे अतिशय सौम्य प्रवृत्तीचे गृहस्थ. सौम्य म्हणजे कोमल, मृदू. ते मोजके बोलणारे, म्हणजे अगदी थोडंसंच बोलायचे आणि जसे देखणे तसेच टापटिपीचे. टेल्कोसारखा स्वच्छ कारखाना पाहताना आपण कारखान्यात आहोत असे वाटत नाही. आपल्या सर्व दर्जाच्या व्यवस्थापकांनी रोज कारखान्यात फेरी मारलीच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. कटाक्ष असणे म्हणजे आग्रह असणे. आणि टेल्कोत ही परंपराच पडली आहे. कारखान्याचे अध्यक्षच कामगारात मिसळत असल्याने इतर अधिकारीही मिसळत आणि विचारांची देवाणघेवाण होते. मुळगावकर यांची आणखी एक सवय होती. ते दौऱ्यावर असताना टेल्कोची माल मोटार दिसल्यास ती थांबवून ते ड्रायव्हरशी बोलत आणि मोटार कशी चालते, अडचणी काय येतात इत्यादी चौकशी करत. मालमोटारीचा ड्रायव्हर हा नेहमी देशभरात विविध प्रदेशात फिरत असतो. तो कधी जंगलातून प्रवास करतो, कधी वाळवंटी प्रदेशातून करतो, कधी उंच सखल भागातून तर कधी खडकाळ भागातून, सपाट प्रदेशातून तर कधी दलदलीच्या प्रदेशातून, कधी अतिथंडीच्या तर कधी अतिपावसाच्या प्रदेशातून प्रवास करत असतो. अशा विविध प्रकारच्या परिसरातून तो आपली मालमोटार घेऊन जात असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिसरातील वातावरणात आपली मालमोटार कशी चालत असेल, काही अडचणी निर्माण होत असतील का, मोटारीच्या स्वरूपात उणीवा राहिल्या असतील का, अशा प्रश्नांची उत्तरे ड्रायव्हर लोकांशी केलेल्या संवादातून मिळते. गाडीत काही उणीवा असतील तर त्या दूर करता येतात. आपली मोटार अधिकाधिक निर्दोष करण्याची संधी मिळते. हा मुळगावकरांचा अतिशय सुंदर दृष्टिकोन आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि म्हणूनच ते प्रत्येक वेळी ड्रायव्हरशी संवाद साधत असत. केवळ एक व्यवसाय म्हणून मुळगावकर आपल्या कामाचा विचार करत नव्हते. त्यावर त्यांची श्रद्धा होती, त्याचा त्यांना ध्यास होता आणि आपण जो माल काढतो तो अधिकाधिक सरस व्हावा. सरस म्हणजे उत्कृष्ट. यावर कटाक्ष असल्याने त्यांनी संशोधन विभागावर लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी तंत्रज्ञ शिकून तयार करणे हे आपले कर्तव्य मानले होते. त्यांच्याकडे कामाला असलेल्या तंत्रज्ञांना ते शिकवून आणखी तयार करत, जेणेकरून कंपनीतून तयार होणारा माल उत्कृष्टच होईल याकडे त्यांचा जास्त लक्ष होते. मोटारीच्या व्यवसायास त्यांनी दिलेली ही फार मोठी देणगी आहे. देशातल्या या व्यवसायात त्यांचे स्थान सल्लागार व मित्र असे होते. कारखाना आदर्श ठेवायचा तर काही निर्णय कठोरपणे घ्यावेच लागतात. सौम्य प्रवृत्तीचे मुळगावकर तसा तो निर्णयही घेत, कारण आपल्या कारखान्याची प्रतिष्ठा कशात आहे एवढाच विचार करून ते निर्णय घेत असत. यामुळे कठोर निर्णय घेणे सोपे जाते असे ते म्हणत. कारखान्याचं हित त्यांनी कायम पाहिलं आणि त्यामुळे जर फक्त हिताचाच विचार केला तर निश्चितच कठोर निर्णय घेणं सोपं जातं, हा मुळगावकरांचा दृष्टिकोन होता.
मुळगावकर यांना त्यांच्या पत्नी श्रीमती लीलाबाई यांची उत्तम साथ होती आणि लीलाबाईंच्या सामाजिक सेवेच्या कामात मुळगावकर सहभागी होत असत. कोयना भूकंप असो वा दुष्काळ, अशावेळी लीलाबाई जीव तोडून काम करत त्यास मुळगावकर यांची साथ होती. टेल्कोच्या कारखान्याच्या परिसरातील काही खेड्यात शेती सुधारणा, शिक्षण, आरोग्य या संबंधात गाजावाजा न होता काही वर्ष काम चालू आहे. गाजावाजा होणे म्हणजे अवाजवी प्रसिद्धी मिळवणे होणे. एक काळ शिकारी असलेल्या मुळगावकरांनी शिकार सोडली आणि कॅमेरा स्वीकारला. छायाचित्रण हा त्यांचा छंद होता. छायाचित्रण म्हणजे फोटो घेणे आणि त्यांनी काढलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शनही होऊ शकते. त्यांचा दुसरा छंद झाडे लावण्याचा. पुण्यात कारखाना स्थापन करतानाच त्यांनी लाख एक झाडे लावली आणि यामुळे आज हा परिसर नयन मनोहर झाला. एवढी झाडी असल्यामुळे असंख्य पक्षी येत असतात. मुलांनो, कारखान्यातून फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतं. जर आपल्याकडून प्रदूषण होत आहे तर आपली जबाबदारी निसर्गाचा समतोल राखणे आहे हे मुळगावकरांनी ओळखलं होतं आणि म्हणूनच त्यांनी कारखान्याच्या परिसरात लाखो झाडे लावलेली होती. पुढे पाहूयात. टेल्कोने एक वृक्षपेढी तयार केली. वृक्षपेढी म्हणजे जशी रक्तपेढी असते तशी वृक्षपेढी. या ठिकाणी भरपूर झाडे साठवून ठेवलेली असतात. त्यामधून लाखावर झाडे वाटली गेली. मुळगावकर यांची ही सामाजिक दृष्टी वाखाणण्यासारखी होती. वाखाणणे म्हणजे प्रशंसा करणे. एक चीनी म्हण अशी आहे की तुम्हाला 30 वर्षांची योजना आखायची असेल तर झाडे लावा आणि 100 वर्षांची योजना करायची असेल तर माणसे तयार करा. मुलांनो, या म्हणीचा अर्थ पाहूयात. माणसे आपल्या भविष्याची तरतूद करून ठेवतात. ही तरतूद वेगवेगळ्या स्वरूपात असते. पैशाच्या स्वरूपातील मदत फार उपयोगाला येत नाही. झाडे लावली तर दरवर्षी फळाफुलांचे उत्पन्न मिळते, लाकूडही निर्माण होते. झाडांचा हा असा दरवर्षी नियमितपणे फायदा होतो. मात्र कोणत्या झाडांचा कधी कसा व किती फायदा घ्यायचा हे माणूसच ठरवतो. म्हणून माणूस चांगला घडलेला असेल तर त्याला स्वतःला या गोष्टीचा फायदा होतोच, शिवाय त्याच्या कुटुंबालाही होतो. अशी व्यक्ती खूप मोठी निघाली तर त्या व्यक्तीचा अखंड समाजालाही फायदा होतो. म्हणून पैसे साठवून ठेवण्यापेक्षा झाडे झुडपे लावली तर त्यांचा माणसांना उपयोग होणारच, पण त्याहीपेक्षा माणसे घडवली तर त्याचा खूप उपयोग होतो. म्हणजे माणसे तयार करणे हा मानवी समाज घडवण्याचा मार्ग आहे. चीनी म्हणेमध्ये आपल्याला हे नेमकं हेच सांगितलेलं आहे आणि मुळगावकरांनी हे दोन्ही केलं. मुळगावकरांचे जीवन समाधानी व कृतार्थ असे होते. मुलांनो, या पाठामध्ये आपण मुळगावकरांनी शास्त्र शाखेची पदवी घेतलेली पाहिली आणि पुढे ते लंडनला गेले आणि तेथे त्यांनी स्थापत्यशास्त्राची पदवी घेतली. त्या काळाचा विचार करता हे खूप उच्च दर्जाचे शिक्षण त्यांनी मिळवले होते. लेखकांनी सांगितलेला आदर्शवाद जोपासण्याचा मुळगावकरांचा गुण यातून दिसून येतो. जे करायचे ते उत्तमच हा त्यांचा ध्यास आपल्याला या कृतीतून दिसतो. उच्च शिक्षण घेतलेले असूनही त्यांनी सुरुवातीला 6 महिने विना वेतन काम केले. या परिस्थितीने ते खचले नाहीत, निराश झाले नाहीत. अतिशय थोडं वेतन असतानाही त्यांनी काम केलं. यातून त्यांची चिकाटी आपल्याला दिसून येते. आपल्या ध्येयाकडे जाताना येईल त्या संकटाला तोंड द्यायची त्यांची तयारी होती. या सर्व काळात मुळगावकरांनी आपली योग्यतासुद्धा सिद्ध केली. म्हणूनच सिमेंटचे अधिक कारखाने उभारण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोप अमेरिकेत तंत्रज्ञाचे एक मंडळ त्या काळातील सरकारने पाठवले. त्यात मुळगावकरांचाही समावेश होता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या मंडळात JR.D. टाटांसारखा दूरदृष्टीचा उद्योजकही होता. टाटांनी त्या प्रवासातच मुळगावकरांना टाटा कंपनीत येण्याचं आमंत्रण दिलं. या सर्व घटनांवरून मुळगावकरांच्या मोठेपणाची आपल्याला सहज कल्पना येते आणि त्यांचे आदर्शवादसुद्धा आपल्याला समजतात. मुलांनो, हे सर्व गुण आपण जोपासायचे आहेत हेच आपल्याला या पाठातून शिकायचे आहे.